सर्वांना शरणू शरणार्थी. लिंगायत धर्म या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूचा घंटा दाबायलाही विसरू नका. बौद्ध धर्माला स्वतंत्र मायनॉरिटी स्टेटस मिळाला आणि 2013 जैन धर्माने मायनॉरिटी स्टेटस प्राप्त केलं. या तिन्ही जणांनी कुठेही आंदोलन केलेलं होतं. कुणी निवेदन दिलेली होती, कुठल्या राज्य सरकारने त्यांना प्रस्ताव दिलेला होता. तसं काय झालं, त्यांनी त्यांचं वेगळेपण स्पष्टपणे सांगितलं. आज आपण वीरशैव आणि लिंगायत दोन्ही एक आहेत की वेगळे, किंवा ते म्हणतात की आम्ही लिंगायत, हा अजेंडा आपली आपलीच माणसं आपली जी भी टीम आहे ज्यांना हे नको आहे. प्रत्येकजण कोणी ते सांगतो की आपण लिंगायत म्हणून एकत्रित घ्या किंवा सर्व जाती वेगळे करून आपण आरक्षण मागतो. आरक्षण आपला विषय असू शकत, आरक्षणाचा प्रॉब्लेम असा आहे आपण मायनॉरिटी स्टेटस म्हणजे स्वतंत्र धर्म आहोत आणि आपण ते धर्म आहोत. आपण वीरशैव आणि हे सांगत बसत तर नाही होणार, आपण त्याच त्याच वाटेत जातो. आपण त्या वाटेची आपल्याला गरज नसणार नाही. आपण आपलं वेगळे पडतो ज्या वेळेपर्यंत ठासू शकणार त्यावेळेपर्यंत आपण स्वतंत्र धर्म वगैरे होणार नाही. मायनॉरिटी स्टेटस आपली गरज आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती, या तीन धर्मांना कुणी आंदोलन केलेलं नव्हतं. संघटनातून आपण लढत असताना ही संघटना काही राजकीय पक्षाची वा प्रो नेत्याची बी टीम म्हणून काम केली असेल. त्या दोन गोष्टी तिसरं आहे, धर्माचारांना आपण जाब विचारतो की 15 मिनिटाची वेळ आहे म्हणून मी जास्त हे करणार नाही. पण तुम्ही जर आपण धर्म मी जन्मरो स्वामी म्हणून मठात राहायचो वाटलो म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगू शकतो की लिंगायत ही कुठलंही जगातलं कोणतंही धर्म तुझं घर चालवण्यासाठी दुसऱ्या घराची शांती कर, तुझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी दुसऱ्या मुलांत मी मरण व्हावं असे क्रियाकर्म तुला करावे लागतात, असं कुठलंही धर्म शिकवत ते शिकू तेच पारंपरिक असल्यावर आपण जाणार असतो. कोणाच तरी वाईट झाल्यानंतर आमचं आपण जेवण मिळणार असेल आपण स्वस्ता बघत आहे. आणि दुसरं उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी आजही आपण हेच बघतो की वैदिक रुद्रपूजा शिकवणारे वर्ग भरले जातात. आपण त्यांना अजून ठरवलेलं नाही की आपण एज्युकेशन क्लासेस द्यावे, करिअर डेव्हलपमेंटचे क्लासेस द्यावे, स्पर्धा परीक्षेचे त्यांना मार्गदर्शन घ्यावे, आपण नाही करतो. आपण हेच म्हणतो की आपण त्यांना अन्ना लावलं आणि वीरशैव पंचायत वीरशैव आणि विरक्तानी पंचायतच्या भागामध्ये आपण आज म्हणतो जे वीरशैव म्हणून अजेंडा मिळवणार आहे पंचायचार्य तर काळे आपले हे आहे हे आपल्याला विरोध करणार आहे लिंगायत धर्म यांना मान्य नाही. ही जी माणसं आमची एक होऊ शकतात जे बसवाई प्रमुखांचं नाव घेतात ते लोक ते इष्ट व्यासपीठावर आल्यानंतर लोक पाया पडतात ते असं असं यांचा आशीर्वादाचा जो पोच आहे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे मी काम करू शकतो, माझी इष्टेंद्रावर श्रद्धा आहे, आपण त्याच वेळी सांगू शकतो की लिंगायत होत आपण याची कर्मकांड झुगडली पाहिजे. मला त्याची एकदा राहिला की तू स्वामी असून कसं काय सांगतो आहे म्हणा आम्ही नव्या लिंगायत धर्मामध्ये स्वामींची जागा काय विषय करा म्हणजे स्वामींची जागा काय म्हणजे काय सांगायचं तुम्हाला प्रॉब्लेम काय. लिंगायत जर स्वतंत्र धर्म राहिला असता तर मायनॉरिटी आणि सगळ्यात जास्त घात व्यवस्थेने या स्वामी लोकांनाच केला आणि स्वामी लोकांना कळालंच होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही धर्माचार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मी अभिमानानं आणि जबाबदारी म्हणून यासाठी बाबासाहेबांनी स्वामींच्या तीन जागी जन्मांची SC ठरवले. जन्मांची मुलं किती शिकून असं IAS FAS झाली हे स्वामी लोकांनी विचार केला पाहिजे. त्यांना स्वामी म्हणून गुरवायचं हा अहम आहे त्यांच्या मनातला की आम्ही माहेश्वर गुरुत्पन्न देवबद्धान पूजितम असं माझा स्वर्णलिंगीचा संतान आहे शिकारकेश्वर झाला. या गोष्टी आपण त्यांच्या
त्या पातळीवर एक भेटते. आपण सगळे समान आहोत. हो मीच श्रेष्ठ. लिंगायतीची व्याख्या तशी ती बसवणाऱ्या ठिकाणी सांगतात. माझा रंगने चेन्नई ना दोहा रंगने कक्केर म्हणतो आपण. कक्केरला ढोर म्हणतात, नाही हरळ्याला चांभार म्हणतात, चेन्नईला चांभार म्हणतात. आणि तो प्रभाव विशेषतः कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तो प्रभाव तो समूह एका कोपऱ्यावर बसून उघड्यावर आहे कोशिकच आहे, त्याला आपण आत लोटलं पाहिजे. ज्यांना आपण आत लोटलो चळवळ आणि लिंगायत धर्ममान्यतेचा लढा आपण जास्त लवकर यशस्वी, कारण ते दारिद्र्य शुक्राचार तुम्हाला शोधायला वेगळं त्याची गरज नाही, तीच मंडळी त्यांना आपण मुख्य प्रभावात घेतली पाहिजे. तर लिंगायतचं पुढं काय, कर्नाटक सरकारनं आपण सगळ्यात जास्त कर्नाटकात आहोत संख्येने आणि लिंगायत आंदोलन वाढण्याचा मी एक कारण होतं. मी माझ्या दृष्टीनं पाहिलं विश्लेषण येडियुरप्पाचा पाठ. येडियुरप्पा मतदान बांधताना पक्ष बांधताना ज्या सत्ताधारी पक्षाचे ते होते त्यांनी बांधताना जसं सांगितलं होतं दलितांचा पक्ष काँग्रेस मुस्लिम दर्जाने धनगरांचा जो वोट बँक म्हणून ठरलेला पक्ष जनता दल ना नंद मतदान करत नंद पक्ष करत म्हणून त्यांनी बीजेपीला वाटत त्यांची जेव्हा स्पष्ट सत्ता आहे दरबारी राजकारणी संघ विचारसरणीच्या लोकांनी येडियुरप्पांना वेगळं पाडलं, त्यांच्यावर आरोप झाले आणि ते एकाएकी पडले. त्याच्यानंतर केजेपीची स्थापना झाली आणि केजेपी हे पहिलं लिंगायतांचा पक्ष म्हणून पूर्ण समोर आला. तो पक्ष येडियुरप्पांचा नाही राहिला, आमचा पक्ष आहे आमचा पक्ष आहे म्हणून समस्त लिंगायत समाज येडियुरप्पांची नावे घेतली आणि एकाएकी येडियुरप्पा पुन्हा भाजपात गेले. लिंगायत समाज एकाएकी अस्मिता चालवली होती ती मला असं दिसलं की ती अस्मिता नव्या रंगानं नव्या रूपानं ती समोर आली. ठीक आहे तू गेला नाही गेला आम्ही हा लढा काय अंधारात एक दिवा जरी बाज असे दिवे मिळमिळते राहिले आणि तो आज मेक्सिकन एक म्हण अशी की त्यांनी खूप प्रयत्न केला मला काढण्याचा, त्यांनी खूप प्रयत्न केला मला काढण्याचा मला खोडून काढण्याचा, पण ते विसरले. मी भीज आहे, मी जेव्हा जेव्हा उभारी मिळेल मला मी नव्यानं झाड नव्यानं वृक्ष होती नव्यानं बिया पेरेल. तसं एक संत विचारलं एम एम गुरुनी, त्यांनी हे लिंगायत अस्मिता रुजवलं, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं त्याची किंमत त्यांनी मोजली, त्यांनी सांगितलं की लिंगायती स्वतंत्र त्यांनी शास्त्र शुद्ध पडेल. जसं जसं मी तिच्या प्रोजेक्टचे ते पहिले अध्यक्ष पुस्तकं प्रकाशित करताना त्यांनी ते पहिल्यांदा सांगितलं की हे सगळं निरक्षित पाहिजे म्हणून आम्ही सांगू शकतो. आम्ही आमच्या डीएनएचा शोध घेत असताना कळायला आम्हाला की मी लिंगायत आहो आणि लिंगायत म्हणूनच आपण पुढं जायचं. कर्नाटक सरकारनं प्रस्ताव दिला केंद्राला आणि तो केंद्रानं नाकार, पुढं काय झालं आपण शांत. त्यात सत्तांतर झालं, काँग्रेसची सत्ता आहे, सगळ्याच गोष्टी गोळ झाल्या. राजकीय अजेंडा होऊन बसला कर्नाटक फक्त आणि महाराष्ट्रातील काय वेगळं होते असं मला दिसत. म्हणून आपण राजकीय झाले ते वेगळे आपण लढा दिला पाहिजे. लढा असा दिला पाहिजे तो घटनात्मक तरतुदींचा घटनात्मक कायदेशीरचा म्हणजे ज्युडिशियल नव्हे तर कॉन्स्टिट्युशनल लढा तो आपण उभारला पाहिजे. आरक्षणासाठी नाही तर मायनॉरिटी म्हणूनच आपण लढलं पाहिजे. बसवण्णा आणखी एक वचन आहे ज्ञान बलदिंद तमंद म्हणजे ज्ञानाच्या उजेडा अंधाराचा नाश होतो असा बसवण्णांच्याच वचनांचा आधार आहे. बसवण्णाचेच विचार त्याच्याच ती ज्योती आपण हातात घेऊ आपण वाटचाल करूया. आपण कुठं थांबायचं त्याच्यापेक्षा नंतरचे जे पॅनल्स आहेत पुढं काय केलं पाहिजे कायदेशीर लढा कसा दिला पाहिजे हे एक्सपर्ट सांगतीलच. फक्त मी आणखी एक गोष्ट व्यक्तिगत स्पष्ट करतो सगळ्यात जास्त त्रास मला लिंगायत स्वतंत्र धर्म झाल्यानंतर झाला. सोलापूरचा आवाज कशासाठी प्रसिद्ध आहे सगळ्यांना माहीत आहे. अविनाश 15 दिवस सोलापूरमध्ये होते मोर्चा काढण्यासाठी, चहाला पैसे स्वतःचे दिले, डिझेलला पैसे स्वतःचे दिले आणि नांदेडकरच्या मित्रांना बोलून सांगितलं येताना पिशी घेऊ म्हणजे वाळ्यात काढणं आणि तू आमचा नाही
हे असं नाही. आम्ही जे सांगतो ती व्यवस्था धर्मव्यवस्था. आज म्हणजे धर्मव्यवस्था आणि राजव्यवस्था, राजसत्ता आणि धर्मसत्ता एकाएकी हा घेऊन चालतो. आपण बातम्या पाहतो राष्ट्रपतींना जातीचा म्हणून मंदिरात नाकारलं जातं, महिला म्हणून शबरीमलाच्या मंदिरात नाव उद्धव घ्यायची महिला म्हणून नाकारलं जातं आणि महात्म्याला पुन्हा एकदा गोळ्या घातल्या जातात. आज अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण लिंगसमानाचे विचार या सगळ्यांना 900 वर्षापूर्वी नाकारलं होतं बसवण्णा. लिंगभेद नाकारला, जातीभेद नाकारला असं बसवण आपल्या समोर येत आहे. आपण बसवण्णाला अधिक व्यापक करूया. अरविंदांनी सांगताना सांगितले की बसवण्णा जगातल्या सगळ्यांचा धर्म. अरविंदांना मी तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, मी लातूरला काम करत असताना माझा मॅनेजर होता अमोल पवार आणि माझा अकाउंटिंग मॅनेजर होता शेख इस्माईल शेख. आम्ही दोघांना सांगत होतो तू शेख लिंगायत आहेस, तू मुस्लिम लिंगायत आहेस आणि अमोल पवार तुम्ही मराठा लिंगायत आहात. कारण रात्री दीडलाही तुम्ही फोन घेता आणि पेंटिंग थांबलं म्हटलं की अमोल बरमुडावर यायचं ऑफिस. खऱ्या अर्थानं लिंगायत धर्म हा सगळ्यांचा धर्म, त्याची कामावर निष्ठ आहे, ज्याच्या माणूस जीवन निष्ठ सकल जीवात्मर व्यसन्य वयस उपजन अशी ज्या मुलाची व्याख्या बसवायला करतो तशा धर्माच्या पायी काम त्याचाही मला अभिमान वाटतो. मला इथं बोलण्याची संधी दिली आणि अडखळ काय होईल मी माझं शिक्षण संपवलं मी आभार मानतो. धन्यवाद.